बांगलादेशातील पंतप्रधान शेख हसीना या भारतात आश्रयाला आल्यापासून हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे 25 ऑगस्ट रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मंगळवारी दुचाकी रॅलीत बहुसंख्येने सहभागी होऊन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी दिली आहे. तसेच बांगलादेशमध्ये सुरू असलेला नंगानाश तात्काळ थांबवण्यासाठी भारताने कडक धोरण राबवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. संभाजीराव भिडे गुरुजी म्हणाले, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशात आश्रय घ्यावा असं वाटलं नाही, कारण भारत देशाची वृत्तीच दुसऱ्यांना मदतीची आहे, त्यांना हात पुढे करण्याची आहे. बांगलादेशात हिंदूंवर दररोज अत्याचार होत असले तरी त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारत कमी पडलाय. राजकारणी व्यक्तींनी देखील या प्रश्नी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. बांगलादेशातील हिंदूंना भारतात आश्रय कशासाठी हवाय? त्रासाला कंटाळून तेथील हिंदूंनी स्थलांतर करण्याची आवश्यकताच नाही, उलट जे त्यांच्यावर अत्याचार करतात त्यांना ग्रहांतर करण्याची वेळ त्यांनी आणली पाहिजे. हिंदूंना तिथे सुरक्षित कसे राहता येईल यासाठी भारत सरकारने प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधानपदी असलेले नरेंद्र मोदी हे कडवे देशभक्त आहेत. यापुढील काळात ते ठोस निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. देशापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर दुर्दैवाने देशवासियांचं एकमत नाही. बहुतांशी हिंदू हे केवळ स्वार्थी वृत्तीचेच आहेत. राष्ट्र हा देव असे माझी ही वृत्ती प्रत्येकाने अंगी बाळगुली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आहे.